राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे आणि या निकालासंबंधी शिवसेनेतील ज्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते आमदार नक्की कोण आहेत याची चर्चा सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशभर सुरू आहे। अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या 16 आमदारांमध्ये महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्यातील कोपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे, भूम परंडाचे आमदार तानाजी सावंत, सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार, पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट, खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर, कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे, बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय रायमुलकर, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, मुंबईतील भायखळाच्या आमदार यामिनी जाधव, पारोळा एरंडलचे आमदार चिमनराव पाटील, महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले, चोपडाच्या आमदार लता सोनवणे, मागठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी केणीकर या 16 आमदारांचं भवितव्य उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या या 16 आमदारांची पात्रता किंवा अपात्रता ठरवणार आहे आणि हे उद्या स्पष्ट होईल। सर्व देशाचे याकडे लक्ष लागून आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। धन्यवाद।